काहीतरी बाहेर होतोय. अरे चुकीची बातमी मिळाली. होणा या जगामध्ये भूत प्रेत पिशाचा आत्मा असला काही. अरे या गोष्टीवर माझा विश्वासच नाही. अरे मामा काल भेटला मला. बरोबर तू घाबरू नको, मी येतो. कुठे गेली कुठे फिरते. आणि माझ्या विरोधामध्ये जाऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट करणार होती, मला फासावर पोहोचवणार होती तू. आणि तुमच्यावर कसं शक्य आहे? मी तुमच्यावर कधी जाऊ शकते आणि तेही बाहेरच्या लोकांसाठी कधी? तुम्ही तर माझं सर्वस्व आहे. सर्वस्व पती नवरा. आता कळलं ना याला म्हणतात बायको. या आधी किती संपवण्याचा प्रयत्न केला होता पण अनगा तुझ्या सगळ्या डोक्यावर चाललेल्या होत्या. एक लक्षात ठेव बायको, किती शिकलेली सबली सुशिक्षित असली ना तरी देखील ती नवऱ्याची बायको असते आणि बायकोची अक्कली गुडघ्यात असते. अगदी बरोबर बोलला. स्त्रियांची अक्कल गुडघ्यातच असते पण पुरुषांची मात्र डोक्यात. म्हणूनच तर डोक्याचा वापर करून तुम्ही राजतंत्र खेळता. तुम्ही माझे राजे आहात आणि मी तुमची दासी. वा दादा वा. स्वतःला सुशिक्षित आणि प्रतिष्ठित समजणारा माझा दादा. तुझ्या तत्वज्ञानावर तर सलाम आहे. अरे ते समजावत होतो की माझ्या पाया पडू नको, बायको सारखी राहून बाहेर स्त्रीवादाचा पुरस्कार करणारी मोठमोठी भाषण आहे आणि घरात मात्र स्वतःच्या पत्नीला बंदीवान करून ठेवायचं. वा आयुष्यातून दुधाचे दात तुझे पडलेले नाही त्यांना ठेव. तोंड सांभाळून बोल. कुणाशी बोलायचं भान ठेवून बोलायचं माणसं. कुणाशी आणि कसं काय बोलायचं हे कळतं मला आणि याच भान ठेवून बोलते मी. एक लक्षात ठेव, विद्यमान आमदार अनिकेत भागवत शिकू. माझे काही जबाबदारी असते कर्तव्य असते त्याप्रमाणे मला वागावं लागतं जगावं लागतं. मेले ना अर्धनारी मारल्या गेली. स्वतःच्या पापाचं पितर उघड पडू नये म्हणून स्वतःच्या पत्नीला देखील मारायला उठला होता. याच ठिकाणी रक्त बंबाळ अवस्थेत तळफळत होती पण मी काहीच करू शकले. हत्यारा तू, अर्धनारीचा हत्यारा. हत्यारा मी मारलं अर्धनारीला. अरे मीच मारला म्हणाला. अर्धनारी कोणी कीटक होती. अरे माणूस होती माणूस. तुझा मतदान करून आमदार बनवणारी माणस तू पण गटारातील कीटकांसारखी आणि त्यांनी गटारातील कीटकांसारखंच मरायचं. गटारावर गेली ती माणसं ऐकलं. एकदा निरपराध जीवाचा खून केलायस तू. तू तुला प्रतिप्रश्न करतोस. तुम्हाला काय त्यांची शिले कारण सांगतो का मारलं. कारण ते माझ्या अब्रूवर माझ्या घराण्यावर माझ्या नावावर काळीमा पसरवणी काढली. म्हणून मी त्यांना माझ्या मार्गातूनच नव्हे या जगातूनच उचलून टाकलं. कळलं. तुझी मुलगी गायत्री ती काय हव्यात ओळख दिली. आपल्या कॉलेजचं नाव युनिव्हर्सिटी पर्यंत नेणारी होती ती एक विद्यार्थी. अरे माझ्यावर निस्वार्थ आणि पवित्र प्रेम करणारी माझी प्रेयसी होती ती प्रेयसी. म्हणून तिला मारायला लागलं ना त्या अर्धनारीलाही. अरे माझ्या घराण्यामध्ये माझ्या लहान भावाच्या सुशिक्षित भावाची बायको म्हणून या घराण्यात सून म्हणून नांदायचा विचार करत होती ती. हे माझ्यासारख्या माणसाला कपणार होता. माझ्या इकडतीला डाग मी लागू देणार होता. बरोबर
एक्झॅक्टली माझ्या हातात मॅन पॉवर आहे, मनी पॉवर आहे, मीडिया पॉवर आहे, कोणी माझं काही करू शकत नाही. एक लक्षात ठेव, जंगलातील वाघाला एकदाच पकडणं सोपं आहे, पण माझ्यासारख्या बुद्धिजीवी वाघाला पकडणं अशक्य आहे. या समाजाला का मिस्टर आयटेल पासवर्ड की तुम्ही एक बुद्धिजीवी वाघ आहात म्हणून. आज दिवस नक्कीच तुमचा आहे, पण प्रत्येक अंधारा रात्रीनंतर सूर्याचा उदय होतो. या समाजातील लोकांना तुम्ही गटरातील खेळे समजता ना, पण त्यांचा आक्रोश कुठे बघितलाय? ज्या दिवशी या समाजातील लोक पेटून उठतील ना, तेव्हा चटणीला कोणा नाही. आमदार असो, खासदार असो, मंत्री असो की समाजातील सर्वसाधारण व्यक्ती असो, त्याला कायदा पुढे सुटकावाच लागत. एवढी पॉवर असत कायद्या. समजलं? चला भाऊजी. मॅडम, आज रात्रीला मोठा कार्यक्रम ठेवला आहे आपल्या शहरामध्ये, जगण्याचा कार्यक्रम आहे. नक्की नक्की या. नक्कीच येऊ, पण आनंदाची बातमी घेऊन या. या सर. तुला आनंद यायचो, या वेळेवरच यायचो. कार्यक्रमाची बातमी द्यायसाठी. कसला कार्यक्रम? साहेब, रात्री जागरणाचा कार्यक्रम आहे, तुम्हाला प्रमुख अतिथी म्हणून स्थान आहे. त्या कार्यक्रमात तुम्हाला यायचं होतं. भेटली जागरणाचा कार्यक्रम आहे, प्रबोधनाचा कार्यक्रम आहे. भेटली साहेब. भेटली की माझ्याच लेटर पॅडवर माझी चुकीची सही करून नोंदवली तिथं. नाही असं नाही करायची साहेब. साहेब, कार्यक्रमाचं अरेंजमेंट आपल्या कार्यक्रम मेन माणूस आम्ही देतो. पूर्ण आयोजन आपल्याकडे आहे, पुरा. आणि संचालन मी करणार आहे, कोट लावून. कार्यक्रमाचा मेन माणूस तू, संचालन तूच करणार. मग मी काय करायचं? मी पाहुणे आहात, पाहुणे. उद्घाटन म्हणजे उद्घाटन मी. हा, माझ्या अजून रिपीट कर. माझी किती वाजता करेल? रात्रभर जागरण पूर्ण रात्रभर असते. मी येईल उद्घाटन करून निबंध. नाही पण साहेब, माझा कार्यक्रम अरेंज केला तुम्ही पाहाल नाही. मग तुम्हाला वेळ साहेब, तुमचा स्वभाव बसता की एक नंबर काय स्वभाव? नाही म्हणजे मी मालिश करता साहेब, आपण फार चिंता तुम्ही जास्त नाजूक नाही ना. ते काय मी काय म्हणतो साहेब, आता काय नाही, ते पुढच्या महिन्यामध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक सुरू होत आहे ना. मले एखादी आपल्या पक्षात तिकीट गेले असत्या, मी मेंबर झालो सभा बसताय तुमचा. एक म्हणजे काय जिल्हा परिषदेत उभं राहायचं? आता साहेब, तुमचं पी आर एडवर्सा पासून कार्यकर्ता नाही जी, जिल्हा परिषद झाल्यावर पंचायत समिती खाली नाही का? नाही तुमच्या वर नाही, तुम्ही आता आमदार आहात, मग खासदार, मग मंत्री. एक काम कर जी, मी तुला खासदार कीची तिकीट मिळवून देतो, तू खासदारच होणार आहे. काय मग मी तुझ्या पाया पुढे तुझ्या बापाला शब्द दिला होता माझ्या बापाने, म्हणून मी तुला सांभाळत आलो. सगळ्या तुका माझ्या डोक्यात घालत आलो. डोक्यात घालते का तुका तुम्ही? पोटात घालत आलो. म्हणून तुका आता खांद्यावर बसशील माझ्या. माणसं नावका तिथं राह ना, जिल्हा परिषद. अबे आमदार होण्यासाठी मी किती पापड दिलोय माहित आहे ना? माहित आहे सगळ्यात. पण पुया बांधा झाली कसं आहे, राजकारण कार्यकर्ते कार्यकर्तेच राहतो. वोट ऑफ मत देण ते माणसंच आमदार, मंत्री, खासदार, राष्ट्रपती पंतप्रधानापर्यंत पोहोचतो. बाकी करोडो जनता काय राहते? कार्यकर्ता. म्हणून चांगला एक सज्जन ब्राह्मण कार्यकर्ता राहतो. मरेपर्यंत मरेपर्यंतच कार्यकर्ता. सर जी, आता काय तुम्ही चालले, आता काही महत्वाचं काम असेल तर मला सांगून द्या. अरे ओ, मग किती कामाचं म्हणून सर? म्हणून तर ठेवलं.
सीट देऊन द्या म्हणजे काय होतं. महिला एकूण काम आत्मदेवाच्या टेबलवर एक फाईल ठेवली. ती फाईल कोणाला दाखवायची नाही, कोणी मागितली तरी मॅडमला काय सांगितलं तुमच्या पापमध्ये ठेवून दे. मी तिथे माझ्या खूप वस्तू ठेवतो तिथे म्हणजे तिथून आता शिकवायचं तुला सर शिकायची पाहिजे. शीट म्हणत होता का दिली दिली नुसतं शब्द दिला. ठीक आहे आता प्रचारायला लागतो महत्वाची फाईल मायकलच्या हातात लागणार. आमदार साहेब मायकल जॅक्सन दिसायला पांढरे धंदे पूर्ण काळे आणि हे तुमचे काळे धंदे नाही समाजाचं समोर मांडलो तर नाव सांगणार नाही. जिल्हा परिषदच नाही उद्याचा आमदार खासदार हा मायकलच होणार. पहिले फाईल महत्वाची गलत माणसाच्या हातात लागली साहेब. तो मामा वसंत मामा त्याचा खेळ खतम मिटू झोरिया आता प्लॅन नंबर टू तो साला जगया स्वतःला जपका थेट म्हणतो नाही. आता तुझा गेम वाजवा लागेल एक एक करून सगळ्याचा गेम वाजवू आपण. पापा केल्या ना बे भोगाच लागेल. थांबा पहिले फोन करतो सुरपीले माझी बायको बोलतो घे ना कामाचं. ओके आम्ही का म्हणतो आपला मामा मामा वसंत मामा धोत्र्या हा तो हा आपल्या मावशीवरने गेलं तो हा 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 त्याचा खेळ खेळता मृत्यू झोरत झाला. हो मावशीने बाजारून काढलं. हो आता लक्षात ठेव महत्वाचा प्लॅन आहे तो सगळ्या त्याला मी घरी घेऊन येतो तुझ्या बापाला समजावून सांग. हा मग आपली मावशी आहे ना बरोबर त्याचा गेम माझं की ठीक आहे बरोबर ना झाली पाहिजे बरं आपली बाबा सांगून ठेव. हो हो ठीक आहे येतो. हा आय लव्ह यू टू. हो बाय बाय बाय. हा हा ठेवतो मी नाही बरोबर. हो जब तक सेट जगया गोद पापो केल्या बी तुम्ही तुमचे गेम वाजवा लागेल. मार डायलॉग मारते जगया म्हणतात मला जगया आपल्या जगया नव्हे तू आता मरिया होस.